रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। नमस्कार, रामा एग्रोटेक म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबाशी नाळ जोडलेली जैविक क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी। आणि आज आपण उभे आहोत महाराष्ट्रातलं सगळ्यात नावाजलेलं गाव म्हणजे काटेवाडी। आणि काटेवाडीचे युवा शेतकरी श्रीयुत सागर संपत जाधव जे 2 हार्वेस्टरचे मालक आहेत, जे स्वतः हार्वेस्टिंग चा त्यांचा व्यवसाय आहे ऊस तोडणीचा। आणि आज त्यांच्या प्लॉटवरती उभे आहोत। हा त्यांचा 265 जातीचा ऊसाचा प्लॉट आहे। त्यांनी चौकस बुद्धीने त्यांच्या या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेक या जैविक औषधांची निवड केलेली आहे। तर जाधव साहेब, जे आमचे युवा शेतकरी आहेत महाराष्ट्रातले, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पिकणारं पीक म्हणजे काय? ऊस। तर तुमची आमच्या शेतकरी बांधवांसाठी ओळख करून द्या। मी सागर संपत जाधव, राहणार काटेवाडी तालुका, बारामती जिल्हा, पुणे। जाधव साहेब, हा तुमचा कोणत्या जातीचा प्लॉट आहे? 265। आणि याची लागण तारीख किती आहे? 15/7, म्हणजे जवळजवळ आज तारीख आहे 29 जून 2000, 11 महिने कम्प्लीट झालेले आहेत। 11 महिन्याचा प्लॉट आहे। बरं, तुम्ही या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेक या जैविक औषधांचा वापर चालू केलेला आहे। तर दरवर्षी तुम्ही याच्या आधी खूप चांगल्या प्रकारे शेती तर करत आहात, पण यावर्षी ही खतं वापरल्यामुळे तुम्हाला फरक बदल काय जाणवला? फुटव्यांची संख्या, हां, कांडीची साईज, कांड्यातलं अंतर, अंतर, साईज, आपलं पान, पानाची रुंदी, बराचसा बदल झालेला आहे। म्हणजे तुम्ही दरवर्षी शेती करता, त्याच्यापेक्षा फुटव्यांची संख्या 10-12 फुटव्यांनी जास्त आहे। पेऱ्यातलं अंतर डबल आहे आणि ऊसाची उंची सुद्धा वाढलेली। सगळ्यात महत्वाचं, पानाची जी कॅनोपी आहे, पानाची रुंदी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे। तर तुमचा असा अनुभव आहे, तुम्ही तर हार्वेस्टिंग करता, प्रत्येक शेतकऱ्याच्या तुमच्या म्हणजे पाऊल पडतं प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसामध्ये, तर तुमचा काय अंदाज आहे ही जर खतं जर तुम्ही रेग्युलर इथून पुढे जर मेंटेन ठेवली तर तुमच्या ॲव्हरेजमध्ये कितीने फरक पडेल? रेग्युलर जर ठेवली तर माझ्या हिशोबाने जाईल एक 85-90 पर्यंत। 85-90 पर्यंत, म्हणजे रेग्युलर पेक्षा 20-25 टन आपलं गॅरंटेड ॲव्हरेज वाढणार आहे। तर आपण फुटवे मोजून बघूया जाधव साहेब, या आपण फुटवे मोजून बघूया। बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22। सरासरी आपली 10-12 फुटव्यांची संख्या दरवेळेस असते, आता 20-22 झालेले, दुपटीने वाढ झालेले। दुपटीने वाढ याचा अर्थ तुमचं सहज 20-25 टन ॲव्हरेज वाढू शकतं। आणि शेतकऱ्याचं ध्येय काय? जर शेतकऱ्याचा जर 100 टन ऊस भरला तर शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे ऊस शेती परवडू शकते। आता जे आमचे ऊसवाले बागायतदार आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांच्यासाठी तुमचा मोलाचा सल्ला काय असेल? सगळ्यांनी म्हणजे औषध वापरली पाहिजे जैविक रामा ॲग्रोटेक। हां, रेगुलर तुमचं जे शेड्यूल आहे शेड्यूल याप्रमाणे जर केलं तर 100% फरक आहे। 100% फरक आहे, 100%। तर आता जाधव साहेब मला सांगा, तुम्ही ही जी खतं वापरली याच्यावरती मनापासून समाधान आहात का? मनापासून समाधानी आहे। तर आपण सर, तुमचं नाव सांगा मला। गणेश राजेंद्र सर। सप्त राहणार? सप्त, सप्तवडी। आता तुम्ही हे तुम्ही यांचे मित्रच आहात, तुम्हाला हे ऊसामध्ये काय बदल जाणवते? आणि सगळ्यात महत्वाचं, हा जे बेट आहे हे कडचं बेट आहे बरं का? बांधाच्या कडच आहे, अजून आपण आत गेलेलो। जसं जसं आत जाईल तसं तसं ऊसाची जी फुटव्यांची संख्या आहे ती 30-35 पर्यंत गेलेली आहे। आणि पेऱ्यांची जाडी सुद्धा जबरदस्त वाढलेली आहे। मग एकंदरीत तुमचा असा अनुभव आहे की पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मेन पीक म्हणजे ऊस। आणि जर ऊसासाठी जर रामा ॲग्रोटेक या जैविक औषधांची जर शेतकऱ्यांनी निवड केली तर कमीत कमी 20-25-30 टनापर्यंत शेतकऱ्याचं एकरी ॲव्हरेज वाढू 100% वाढू। सुरुवातीला पण आम्हाला पण असं वाटत होतं म्हणजे भरपूर कंपन्या मार्केटमध्ये येतात बरोबर, आम्ही पण जास्त लक्ष देत नव्हतो बरोबर। गणेशमुळे साहेबांचा आमचे संबंध आले, हा त्यांनी भरपूर फोर्स केला, म्हटले काय नाही तुम्ही आमच्यासाठी एवढा एक प्लॉट करा बरोबर। त्या पद्धतीने मी ते त्यांच्या शेड्यूलप्रमाणे सगळं केलेलं बरोबर। आता आपण हा ऊस बघूया, आपण ऊसाची संख्या मोजूया, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 कांड्यावरती ऊस आहे। किती महिन्याचा ऊस आहे? फक्त 11 महिन्याचा हा पूर्णतः प्लॉट आहे। आणि यासाठी निवड केलेली आहे रामा ॲग्रोटेक या जैविक खतांची निवड केलेली आहे। तर जाधव साहेब, आता तुम्ही हार्वेस्टर तर आहेच तुमचं दुसरं, आणि तुमचा शेतकऱ्यांशी खास संपर्क जास्त आहे, तर तुमच्यावरती जास्त हा विश्वास ठेवणारा वर्ग आहे आपला पश्चिम महाराष्ट्र। तर तुम्हाला अजून शेतकऱ्याबद्दल काय सांगू वाटतं ऊसाबद्दल? ऊस शेती जर ॲव्हरेज
चांगलं निघालं तर परवडू शकत. बरोबर आहे, म्हणजे 60-70 टन जर निघालं तर परवडू शकत नाही, पण जर 80-90-100 पर्यंत गेलं तरच प्रत्येक शेतकऱ्याची ती स्थिती परवडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं रामागडे कंपनीचं एक ब्रीदवाक्य काय, होऊ दे काय पण एकरी 100 टन, हे आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे. तर हे ऊसाचं जर ॲव्हरेजली जर वाढलं तर शेतकऱ्याला खरंच ऊस परवडणार आहे. एकंदरीत तुम्ही ह्या प्लॉटवरती खूप चांगल्या प्रकारे समाधानी आहे.